परिवहन मंत्री अनिल परब यांची दापोडी येथील एसटी विभागाच्या सेंट्रल वर्कशॉप डेपोला भेट दिलेली आहे. नवीन बसेस बांधकामाचे केले यावेळी त्यांनी निरीक्षण. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाच्या नवीन बसेस बांधकामाचं निरीक्षण केलं. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांविषयी विचारलं असता त्यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत एसटीच्या बांधकामाविषयी माहिती दिली. दुसरं सर, एकीकडं भाजप अशापद्धतीने विरोध करते आणि मी आता फक्त एसटीवरती अटकेसंदर्भात आणि दुसरं एसटी संदर्भात, एसटी संदर्भात आपल्याला खासगी गाड्या घेतल्या जात आहेत त्याच्यावर खूप विरोध होतोय संघटनांचा. या सगळ्या गोष्टींचा विचार चालू आहे. खासगी गाड्या अशा कुठल्याही घेतल्या तशा जात नाही आहेत. आता आपल्याला माहिती आहे की सध्या करोनाच्या महामारीतनं जस्ट आता आपण हळूहळू एस टी पूर्वपदाकडे चाललेली आहे आणि अशा वेळेला आता ज्या आहेत त्याच गाड्या वापरणं हे महामंडळाच्या समोर आमचं पहिलं आव्हान आहे आणि आत्ता असलेल्याच गाड्यांमध्ये पहिल्या गाड्या सुरू करायचं काम, त्याचं प्लॅनिंग करायचं काम चालू आहे. मग मध्ये जी नोटीस काढली होती 500 गाड्यांची खाजगी, त्याचं काय? नाही, गाड्यांचे रिप्लेसमेंट ही सतत करावी लागते, परंतु नोटीस ह्या सगळ्या तजवीजी पुढच्या असतात. आत्ता एस टी सुरू झालेली आहे. आता अजून पूर्ववत एस टी जशी बंद होताना लॉकडाऊनच्या पूर्वी, ती पहिली पूर्ववत येऊ देत त्याच्यानंतरची मागणी आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टी बघून एक एक निर्णय घेतले जातात. खासगी गाड्या लांब पल्ल्याला घेणार नाही नक्की आहे. अजूनही त्याच्या बाबतीतला कुठला असा निर्णय झालेला नाही. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.